पावसाळ्याने अमरावती शहरात स्वच्छतेचे तीन तेरा वाजल्याचे दिसून येत आहे. शहरातील कल्याण नगर ते अंबिका नगरात खुल्या जागेत पावसाने झाडे झुडपे वाढल्याने याच ठिकाणी वराह आणि मोकाट कुत्र्यांनी आपला निवारा शोधला आहे. अशा परिस्थितीत येथील नागरिकांना अनेक समस्येला सामोरं जावं लागत आहे. रस्त्यावर चिखलसह घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने नागरिकांना रस्त्यावरून ये जा करणे धोक्याचे ठरत आहे. कल्याणनगर ते अंबिकानगर या मार्गावर मोकळ्या आवारात झाडे झुडपे वाढल्यामुळे डुक्कर आणि कुत्र्यांनी झाडाझुडपांमध्ये आपले घर तयार केले आहे. एकतर पाऊस त्यात साफसफाई नाही, त्यामुळे रस्त्यांवरही घाण साचलेली आहे. रस्त्यावर चिखल साचला असून वाहन चालकांना आपला जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहे. आठवड्याभरापासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे, मात्र मनपा प्रशासन अजूनही जागे झालेले दिसत नाही. ठिकठिकाणी पाणी साचतंय, कचऱ्यांची समस्या सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. यावेळी आठवडाभर साफसफाई होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय. नागरिकांनी अनेक वेळा आरोग्य निरीक्षकांकडे तक्रारी केल्या, मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. पावसाळ्यात अस्वच्छता वाढल्याने रोगराईला आमंत्रण मिळत आहे. मनपा प्रशासन आणि आरोग्य विभाग आता तरी जागे होऊन याकडे लक्ष देणार का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय.